एका अतिशय महत्वाचा आणि आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांचा चिंतेचा विषय खरं तर आपल्या शहरी भागामध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे ड्रग्सचे रॅकेट्स ज्या पद्धतीने वाढतात आहेत त्याच्याच अंतर्गत राहेच्या उड्डाणपुलाजवळ एक आरोपी एक माणूस पकडला गेला 31/3/2024 रोजी आणि त्याच्याकडे 54 लाख रुपयाचं ड्रग्स हेरोईन त्याच्याकडे मिळालं. हा अशी प्यादी शाळेच्या बाहेर कॉलेजेसच्या बाहेर अगदी मंदिराच्या बाहेर सुद्धा आपण नेहमी हे पाहतो, हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा कुणाचा एखाद्या सरकारचं फक्त काम नाही किंवा अपयश नाही, हे आपलं सगळ्यांचं अपयश आहे. आपण इथे जे कायदे मंडळात बसलो त्यांचं सुद्धा अपयश आहे, माझं सुद्धा असण्याची शक्यता आहे, हो आहे, हे मला कबूल करावं लागेल. पण एवढं बोलून आपल्याला थांबता येणार नाही. हा माणूस अरेस्ट झालाय 31/3/24 रोजी म्हणजे मार्चला. आज आपण जुलैमध्ये आलो तरी सुद्धा त्याचे लीड मिळाले नाहीत पोलिसांना. एक साधा जर पॉकेटमार मिळाला तर त्याचे लीड मिळतात, त्याच्या मुखियापर्यंत आपण जातो, याचे लीड मिळाले नाहीत पोलिसांना. आणि मग या बाबतीमध्ये या माणसाकडून जे लीड मिळाले असे किती लीड मिळाले आणि असे किती लोकांना त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि या बाबतीमध्ये काही विशिष्ट धोरण सरकार ड्रग्सच्या या बाबतीमध्ये जो विळखा मुंबईला पडलेला आहे, तुम्हाला आम्हाला चिंता आहे आपल्या भविष्याची, आपल्या पुढच्या पिढीची, ज्या पद्धतीने सगळं घडतंय आपल्याकडे, तर त्याला हे करण्यासाठी आळा बसवण्यासाठी आपण या बाबतीमध्ये काही विशेष पावलं उचलणार आहात का? सन्माननीय भाईंनी जो मुद्दा मांडलाय तो महत्वाचा आहे, कारण आज आपल्या समाजापुढे अंमली पदार्थांचं एक मोठं आव्हान हे उभं राहिलंय. एक काळ असा होता की ज्याला एक मोठ्या लोकांची सोसायटी म्हणायचो त्याच्यामध्ये दारूची पार्टी झाली तरी लोक असं म्हणायचे की दारूची पार्टी तिथे होते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की त्या ठिकाणी ड्रग्सची पार्टी झाली किंवा त्या ठिकाणी रेव पार्टी झाली. त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विषय आहे हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ऍक्शन प्लॅन दिला आहे. कारण आता एका राज्याने केवळ ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही, मुळातच असं लक्षात येत आहे की डार्क नेटच्या थ्रू याची विक्री करणं किंवा कुरिअरच्या थ्रू अशा प्रकारे याची विक्री करणं, आता इतक्या वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाले आहेत. इंस्टाग्रामवर त्याची विक्री होते, फेसबुकच्या चॅटमध्ये त्याची विक्री होते, जिथे डायरेक्ट मेसेजेस आहेत तिथे त्याची विक्री होते. त्यामुळे एक मोठं आव्हान टेक्नॉलॉजीने देखील आपल्यासमोर उभं केलेलं आहे. एकतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अँटी नार्कोटिक्स अशा प्रकारच्या कमिट्या तयार केल्या आहेत की ज्या विविध विभागांच्या एकत्रित कमिट्या आहेत आणि त्यांना कंपल्सरी म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत कमिटी आहे, पण जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत 200 कमिट्या असतात, त्यामुळे या कमिटीत त्यांना कंपल्सरी मिटिंग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा लागतो. आणि त्याच्यामध्ये आपले जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेत, केंद्र सरकारचा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे, पोलीस विभाग आहे, अशा सगळ्यांना त्याचं कॉर्डिनेशन करावं लागतं. दुसरं हे जे काही आपले पोर्ट्स आहेत या पोर्ट्सवर देखील आता स्कॅनर आणली आहेत आपण नव्याने. पूर्वी आपल्याकडे स्कॅनर्स नव्हते, आता स्कॅनर आले आहेत की ज्या स्कॅनरमधनं जर कंटेनर गेला तर त्यामध्ये कुठलाही अंमली पदार्थ असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता येतं. आपण सगळ्या कुरिअर करता एक एसओपी तयार केली आहे की त्यांनी काय चेकअप केलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कुरिअरनी अशा प्रकारची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या बॅग चेकिंगमध्ये तुम्ही जर त्याचं सॅनिटायझेशन केलं नव्हतं असं लक्षात आलं तर तुम्हालाही आम्हाला सह आरोपी बनवावं लागेल. त्या हिशोबाने त्या सगळ्या कुरिअर्सला आपण एसओपी पाठवले आहेत आणि रॅन्डमाईज पद्धतीनं आता जवळजवळ सगळ्या कुरिअर्सला भेटी आपण दिलेल्या आहेत. इव्हन पोस्टालाही, कारण पोस्ट विभागाचंही जे कुरिअर आहे त्याच्याही माध्यमातून त्यांनाही सेन्सिटाईज आपण केलेलं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हे डिटेक्ट करावं हे देखील आपण सांगितलेलं आहे. यासोबत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ज्या नवीन मार्केट प्लेसेस तयार झालेल्या आहेत या कशा बस्ट करता येतील. सभागृहाची वेळ 10 मिनिटं वाढवते, बोला.
हा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे.